नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा, अतिशय उपयुक्त ठरणारा असा टॉपिक घेऊन आलो आहे, असा विषय घेऊन आलो आहे, तो म्हणजे यंदाचा पावसाळा. तर हा यंदाचा पावसाळा नेमका कसा राहणार आहे महाराष्ट्रामध्ये, तसेच इतर सर्व भारतामध्ये तो कशाप्रकारे बरसणार आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. आजची जी माहिती आहे ती विशेषतः शेतकऱ्यांसाठी तसेच इतर सर्व जनतेसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर ही सर्व माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप न करता या व्हिडिओला बघायचा आहे, जेणेकरून सर्व तुम्हाला पावसाळ्याचा यंदाचा अंदाज जो आहे तो येऊन जाईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी बघायला मिळतील. कारण आमच्या चॅनलवरती तुम्हाला पूर्ण पावसाचे अपडेट मिळत जातील. लाईव्ह जे मॉडेल सॅटेलाइटचे इमेजेस आहेत त्यानुसार तुम्हाला पूर्ण रोजची पावसाची अपडेट पूर्ण पावसाळाभर या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळं आमच्या चॅनलला तुम्ही नक्कीच जुळलेले राहा. चला तर वेळ वाया न घालवता आपण आजच्या विषयावर सुरुवात करूया. तर यंदाचा जो स्कायमेटचा अंदाज आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 98% पाऊस बरसणार आहे, जो की अतिशय चांगला पाऊस आहे. 98% पाऊस पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला यंदा बघायला मिळणार आहे असं स्कायमेटने अंदाज वर्तवला आहे. पावसाळ्याच्या जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यात 880.6 या सरासरीच्या तुलनेत 98% पावसाचा अंदाज कायमेटने वर्तवला आहे. हा अंदाज वर्तवतानाच यात 5% कमी अधिक फरक राहील अशी शक्यतासुद्धा या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. तर जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनचं दमदार आगमन होईल, मान्सूनची दमदार सुरुवात होईल असा दावा करतानाच महाराष्ट्रात सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत अधिकच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर नेमका कोणत्या महिन्यात किती पाऊस राहणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे. कारण पावसाचे जे चार महिने असतात त्या चार महिन्यामध्ये किती टक्के पाऊस बरसेल ही सर्व माहितीसुद्धा आपण या ठिकाणी बघूया. तर जो जून महिना आहे पावसाचा पहिला महिना, त्या महिन्यामध्ये अतिशय चांगला पाऊस म्हणजे की 107% पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे जून महिन्यामध्ये. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये 100% पाऊस आपल्याला बरसलेला दिसेल. त्यानंतर ऑगस्टमध्ये 95% पाऊस, तर सप्टेंबरमध्ये 90% पाऊस आपल्याला बरसताना दिसेल. त्यानंतर राजस्थान, गुजरात, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा येथे कमी पावसाचा धोका आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस होणार आहे. त्यामध्ये आपला महाराष्ट्रसुद्धा इन्क्लूड आहे. महाराष्ट्रामध्ये यंदा आपल्याला अतिशय चांगला पाऊस बरसताना दिसणार आहे, अतिशय चांगला सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस बरसताना आपल्याला दिसेल. मागील 2 वर्षे मान्सूनवर ला निनाचा परिणाम झाला होता. प्रशांत महासागरातील ला निना दक्षिण पश्चिम मान्सूनपूर्वीच सक्रिय होण्याची चिन्हे असल्याने अल लिनाच्या घटनांचा प्रभाव राहणार नाही, त्यामुळे अचानक आणि तीव्र पावसाची शक्यता आहे असे सुद्धा त्या ठिकाणी वर्तवण्यात आले आहे. अचानक प्रकार पाऊस येऊ शकतो आणि तीव्र असा पाऊस असू शकतो, त्याच्यामध्ये वादळी वारे त्याच्यानंतर मेघगर्जनेचा सुद्धा त्याच्यामध्ये प्रभाव राहू शकतो. त्यामुळे यंदा जे आहे तो मान्सून तर लवकर धडकणार आहेच, त्यानंतर पाऊस देखील आपल्याला यंदा चांगला बरसताना दिसणार आहे. यंदा पावसाचे जे प्रमाण आहे ते सरासरीपेक्षा अधिक राहील. त्यामध्ये जून महिन्यामध्ये अधिक, त्यानंतर जुलैमध्ये सरासरी, त्यानंतर ऑगस्टमध्ये थोडा कमी 95%, सप्टेंबरमध्ये 90% अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी राहणार आहे. आणि यावर्षीचा जो पाऊस आहे तो असणार आहे 98%. 98% म्हणजे 880.6 या सरासरीच्या तुलनेत जो आहे तो 98% पावसाचा अंदाज जो आहे तो स्कायमेटने वर्तवला आहे. आणि जे इतर राज्य आहेत राजस्थान, गुजरात, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा येथे कमी पावसाचा धोका आहे, थोड्या कमी प्रमाणात पाऊस राहील. महाराष्ट्र, त्यानंतर महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश हे जे राज्य आहेत यामध्ये सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, हीच होती आपली आजची माहिती जी की तुमच्यापर्यंत पोहोचवली की यंदाचा पावसाळा किती चांगला राहणार आहे, यंदा आपल्याला अतिशय चांगला पाऊस बरसताना दिसणार आहे आणि पावसाचे प्रमाणसुद्धा चांगल्या प्रकारचं राहणार आहे. तर ही माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवली आहे या चॅनलच्या माध्यमाने.
तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलेले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज सर्वात आधी बघायला मिळतील आणि असेच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलशी जुळलेले रहा। तर आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासोबत, तोपर्यंत मी इथेच थांबतोय, धन्यवाद।